नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद अहमदनगरमधून मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मित्रांनो आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आरोग्य अभियानासाठी तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत त्याची लिंक नक्की शेअर केली जाईल तर पहा मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगरमधील आरोग्य अभियानामध्ये कुठली कुठली पदं भरली जात आहेत त्याची माहिती आपण बघूयात सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे तेहतीस संवर्ग असणार आहेत मित्रांनो जवळपास दोनशे नऊ वॅकन्सी भरल्या आहेत तर पहा मित्रांनो तेहतीस नंबरचं पद आहे इम्युलायझेशन फील्ड मॉनिटर याच्यामध्ये दोन वॅकन्सी आहेत एनी ग्रॅज्युएट आणि टायपिंग स्किल त्यांनी मागितलेलं आहे वीस हजार स्टार्टिंग पेमेंट पद या पदासाठी असणार आहे त्यानंतर इम्प्लिमेंटेशन इंजिनिअरिंगचं पद भरलं जात आहे बी टेक एम सी एसाठी मित्रांनो डी एच म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे पंचवीस हजार स्टार्टिंग या पदासाठी पेमेंट असतो त्यानंतर एन टी पी एस टी एस एस टी एस म्हणजेच मित्रांनो सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरचं पद असतं ज्यामध्ये मित्रांनो पाच वैकेंसी भरल्या जात आहेत कॅटेगरीनुसार वैकेंसी या ठिकाणी पाहू शकता ज्यामध्ये बॅचलर डिग्री मागितलेली आहे किंवा ते नसेल तर सेंटर इन्स्पेक्टरचा कोर्स असेल तरीही चालेल परंतु मात्र तुमच्याकडं परमनंट टू व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आणि मित्रांनो एम एस आय टी किंवा कॉम्प्युटरचा दोन महिन्याचा कमीत कमी कोर्स तुमचा झालेला पाहिजे यासाठी देखील मित्रांनो वीस हजार स्टार्टिंग पेमेंट असतो यामध्ये अकोले कर्जत नगर श्रीरामपूर आणि संगम नेर या ठिकाणी मित्रांनो पोस्टिंग असणार आहे त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे मित्रांनो एस टी एल एस आता सिनियर ट्रीटमेंट लॅबोरेटरी सुपरवायझरची पोस्ट आहे मित्रांनो तर याच्यामध्ये दोन वॅकेन्सी आहेत एस टी एल एससाठी साठी ज्यामध्ये टेन प्लस टू सायन्स म्हणजे बारावी सायन्स झालेलं पाहिजे विथ डिप्लोमा लॅबोरेटरीचा डी एम एल टी वगैरे किंवा तेही नसर तर मित्रांनो तुमचं जर सर्टिफिकेट कोर्स एम एल टीमध्ये झालेला आहे मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये आणि मित्रांनो तर तेही नसेल तर दोन वर्षाचं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, आहे तर तुम्ही अप्लाय करू शकता मात्र टू व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स देखील या पदासाठी ॲप्लिकेबल असणार आहे तर वीस हजार स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील मित्रांनो असतो त्याच्यानंतर पुढचं पद आहे टी बी एच व्ही टी बी एच व्हीमधलं पद आहे मित्रांनो इंटरमिडिएट विथ सायन्समधून मागितलेलं आहे त्यांनी वर्किंग एक्सपिरियन्स मागितलेला आहे एम पी डब्ल्यू एल एच व्ही किंवा ए एन एममधून तर ते नसेल मित्रांनो तर मग कोर्स तुमचा टी बी एच व्हीमधला झालेला पाहिजे तर त्याच्यानंतर पुढचं पो पोस्ट आहे मित्रांनो ऑप्टोमॅट्रिक्स डी ई आय सीमध्ये पोस्ट भरली जाते ऑप्टोमॅट्रिक्सची बॅचलर इन ऑप्टोमॅट्रिक्समधून मागितलेली डी एचमध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला पोस्टिंग आहे त्यानंतर मित्रांनो फिजिओथेरपीटची पोस्ट आहे ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपिस्टमध्ये मागितलेली त्यानंतर एक्सरे टेक्निशियन आय पी एच एसमधली पोस्ट आहे आय पी एच एस डिपार्टमेंटमधली टेन प्लस टू विथ डिप्लोमा मागितलेला आहे एक्स रे टेक्निशियनचा त्यानंतर मित्रांनो सिटी स्कॅन टेक्निशियनची पोस्ट आहे टेन प्लस टू आणि डिप्लोमा सिटी स्कॅनमधून मागितलेला आहे त्यानंतर पहा काउन्सलर आर के एस केची पोर्स आहे को पोस्ट आहे मित्रांनो काउन्सलर आर के एस के ज्यामध्ये वीस हजार स्टार्टिंग पेमेंट असतो आणि एम एच डब्ल्यू फक्त मित्रांनो या पदासाठी लागतं एम एच डब्ल्यू असेल तर तेवीस वॅकेन्शी टोटल भरल्या जात आहेत त्यानंतर लॅब टेक्निशियनमध्ये मित्रांनो पोस्ट आहे ज्यामध्ये मित्रांनो लॅब टेक्निशियनची दोन तीन पोस्ट आहेत ब्लड बँकची आहे हेमेटोलॉजीमधली आहे टेन प्लस टू प्लस डी एम टी मित्रांनो लॅब टेक्निशियनसाठी मागितलेलं आहे तर मित्रांनो आर के एस केची पोस्ट आहे यासाठी सर्वात जास्त तेवीस जागा आहेत याला जास्तीत जास्त एम एस डब्ल्यू झालेले विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल त्यानंतर स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेशनची पोस्ट आहे मित्रांनो सांख्यिकी अन्वेक्षिकची पोस्ट आहे मित्रांनो ग्रॅज्युएशन टॅटिक्स किंवा मॅथेमॅटिक्समध्ये झालेलं असेल आणि एम टी झालेलं असेल तर अप्लाय करता येईल झेडपीमध्येच डायरेक्टली मित्रांनो याचं रिक्रुटमेंट आहे झेडपी अहमदनगरमध्येच त्याच्यानंतर पुढं पहा स्टाफ नर्सच्या पोस्ट आहेत मित्रांनो स्टाफ नर्समध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत टाप नर्स मित्रांनो ट्रायबल विभागामध्ये देखील पोस्ट आहे स्टाफ नर्स एन सी डी स्क्रीनिंगमध्ये पोस्ट आहे टाप नर्स आय पी एच एसमध्ये पोस्ट आहे तर मित्रांनो सत्त्याण्णव टोटल वॅकन्सी स्टाफ नर्ससाठी भरल्या जातात सर्वात जास्त जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग झालेले अप्लाय करू शकतील डी एच आणि आर एच रुरल हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये मी देखील मित्रांनो याची पोस्ट भरली जाते त्यानंतर मेडिकल ऑफिसर आर बी एस के त्यांचं मेडिकल ऑफिसर मेल त्यानंतर पुढचे जे पोस्ट आहेत मित्रांनो फिजिशियन सर्जन पॅट्रिशियन हे विशेषज्ञ डॉक्टरच्या पोस्ट आहेत बाकीच्या तर मित्रांनो अर्ज कसा करायचा असणार आहे तुम्हाला याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे पहा या ठिकाणी म्हटलं आहे अहमदनगर स्तरावरील विविध कार्यक्रमासाठी मित्रांनो ही पदं भरली जातात आणि अकरा अकरा महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती एन एच एम अंतर्गत म्हणजे आरोग्य अभियानांतर्गत ही पोस्ट ज्या आहेत त्या भरल्या जातात तर यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन करण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स देतोय तिथून मित्रांनो तुम्ही याची पीडीएफ फाईल आणि अर्ज नमुना डाऊनलोड करू शकता किंवा नगर झेडपी डॉट जी ओट इन वरती देखील झालेली आहे याच्या अटी आणि शर्दी काय असतात तर मित्रांनो याची परीक्षा होत नाही थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन केलं जातं त्याबद्दलची माहितीही त्यांनी दिलेली आहे पहा यासाठी फीज मित्रांनो खोल्या प्रयोगासाठी तीनशे रुपये आणि राखीव प्रयोगाला एकशे पन्नास रुपये फी आहे यांच्या नावाने हा डीडी तुम्हाला काढून अर्जसोबत जोडायचा असतो मित्रांनो त्याच्यानंतर पुढं पहा मित्रांनो जी पोस्ट आहेत नऊ ते तेहतीस नंबरच्या पोस्ट आहेत मित्रांनो त्यांना मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती सिलेक्शन होतं शेवटच्या वर्षाचे पन्नास मार्क्स पकडले जातात अनुभव असल्यास मित्रांनो तीस गुण असतात आणि उच्च शैक्षणिक अहर्थ असेल तर वीस गुण असतात अशी शंभर गुणांची मेरिटली जी आहे ती लावली जाते तर त्याबद्दल मित्रांनो अतिशय महत्त्वाची अशी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे याचा अर्ज नमुना पहा या ठिकाणी दिलेला आहे पहा मित्रांनो अर्ज नमुनेची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टेलिग्राम चॅनललाही मित्रांनो शेअर केलेली आहे तर ॲप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला कधीपर्यंत करायचे आहेत पहा नऊ सहा दोन हजार तेवीसपासून ते एकोणीस सहा दोन हजार तेवीसपर्यंत मित्रांनो ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत कुठं अर्ज करायचे आहेत शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रति डी डी सोबत आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद अहमदनगर येथे वेळेमध्ये मित्रांनो या तारखेच्या आत सादर करावेत जाहिरातीमधील मुद्दा क्रमांक एल अन्वे पदक्रमांक एक ते आठ करिता मुलाखती असणारे थेट बाकींसाठी मित्रांनो शैक्षणिक क्रमांक प्रमाणे तुमची मित्रांनो काय केली जाते निवड केली जाते तर मित्रांनो अर्ज या ठिकाणी तुम्हाला समकक्ष समक्ष सुट्टीचे दिवस वगळून समकक्ष मित्रांनो अर्ज सादर करण्यासाठी त्यांनी सांगितलेले जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये तर ही जाहिरात जी आहे मित्रांनो डिटेलमध्ये एकदा वाचा तुम्ही त्यानुसार मग त्याच्यानंतर ठरवा अप्लाय करायचे की नाही ते लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद